नमस्कार, मी तन्मयी मेंदळे. दिनमान न्यूजमध्ये आपले स्वागत. आम्ही आपल्यासाठी घेऊन येतो खास पुणे आणि पिंपरीतली वित्तम बातमी. एक नजर हेडलाईन्सवर. जम्मू आणि काश्मीरमधील डोडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सागर डोईफोडे यांचा वार्तालाप पुणे. पिंपरी चिंचवडमधील तळेगाव परिसरात वाहनांची तोडफोड. चाकणमध्ये बिबट्याचा शेळीवर हल्ला, जीव धोक्यात घालून महिलेने वाचवले शेळीचे प्राण. आणि सोशल मीडियावर ठेवताय स्टेटस, तर सावधान, चोरटे ठेवताय तुमच्यावर लक्ष. 370 कलम रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये काहीही जास्त परिणाम झाले नाही. या उलट लोकांसाठी विकासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे ठरणारे परिणाम दिसून येत आहेत, असे जम्मू आणि काश्मीरमधील डोडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सागर डोईफोडे यांनी प्रतिपादित केले. 370 कलम रद्द झाल्यानंतर सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये काय परिस्थिती आहे या संदर्भात डॉक्टर सागर डोईफोडे यांनी पत्रकारांशी चर्चा केली. मागील 8 महिन्यांपासून ते डोडा जिल्ह्यात जिल्हाधिकारी पदाचा भार सांभाळत आहेत. त्यांनी तरुणांमध्ये कशाप्रकारे जागरूकता निर्माण केली यासंबंधी ते बोलत होते. 370 कलम रद्द केल्यामुळे आपण सर्व एकत्रित येऊन सर्व विकासाकडे वाटचाल करू शकतो, असे त्यांनी सांगितले. यानंतर नवनवीन उद्योगांना नवीन टेक्नॉलॉजी आणण्याचा ते प्रयत्न करतील, असे त्यांनी आश्वासन दिले. पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्र आणि काश्मीर यांचं नातं आपल्याला एकत्रित अजून घट्ट कसं करता येईल, ते पुढे कसं नेता येईल, याचा जो इनिशिएटिव्ह घेतला, मी पहिले तर त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे अभिनंदन व्यक्त करतो आणि शुभेच्छासुद्धा देतो. मागील काही दिवसांमध्ये ऑलरेडी आपले हेमंतजी असतील किंवा मग अन्य जे आपली पत्रकार मंडळी असेल त्यांच्या माध्यमातून बरेच सारे कार्यक्रम महाराष्ट्राचं आणि काश्मीरचं नातं घट्ट करण्यासाठी डोडा या जिल्ह्यामध्ये माझ्याकडे घेण्यात आले आणि त्यानुषंगानं हे या नात्याची सुरुवात झाली. माझी अशा अपेक्षा आहे की आपण हे अजून पुढे घेऊन जावं, कारण जेवढे इंटरॅक्शन्स आणि जेवढे दोन भागांमधील आपण जेवढे संबंध प्रस्थापित करू किंवा मग जेवढं पब्लिक इंटरॅक्शन्स करू त्याच्यामध्ये नक्कीच लोकांना त्यामध्ये फायदा होणार आहे. माझी नियुक्ती सध्या चिनाब व्हॅलीमधील डोडा इथं आहे आणि डोडा जिल्हा हा एक जम्मू आणि काश्मीर या दोन भागांशी जो जोडणारा जम्मू रिजनमध्ये तो येतो आणि साधारणतः आसपासचे 3 जिल्हे मिळून हा चिनाब व्हॅलीचा एरिया जो आहे तो पूर्णपणे चिनाबचं खोरं ज्याला आपण म्हणतो ते 3 भागातलं असतं. मागील 8 महिन्यापासून मी त्या ठिकाणी रुजू आहे. पिंपरी चिंचवडमधील तळेगाव दाभाडे परिसरात 2 गटात तुफान राडा झाला. यामध्ये गुंडागर्दी करणाऱ्यांनी रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली आणि गोळीबार केल्याची देखील माहिती मिळाली आहे. जुन्या वादातून 2 जणांमध्ये वाद झाला. तळेगाव चाकण रोडवर आज दोघांमध्ये हाणामारी झाली. वाद इतका वाढला की दोघांनी वाहनांची तोडफोड केली. या घटनेमध्ये दोघंही जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे करीत आहेत. चाकणच्या सांगोडी गावात बिबट्याचा थरार बघायला मिळाला. रात्री घराकडे जनावरे नेत असताना अचानक शेळीवर बिबट्याचा हल्ला झाला. आणि तिची मानगुट पकडून तिला उसाच्या शेतात नेत असताना शेळी मालकीण ताराबाईने आपल्या हातातल्या काठीने प्रहार केला. बिबट्याने या काठीच्या प्रहाराने ढुम ठोकली. हिंस्र बिबट्याने याच गावात मागे एकदा वासरावर हल्ला करून त्याला ठार मारले होते. त्यावेळेस सांगुर्डी पोलीस पाटील सोनम ज्ञानेश्वर काळे यांनी वनविभागाला पिंजरा लावण्याची मागणी केली होती, मात्र चाकण वनविभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पोलीस पाटलांनी केलाय. ताराबाईच्या धाडसाचे कौतुक पंचक्रोशीत होत आहे. किती धोकादायक ठरू शकतो हा प्रकार, याचा प्रत्यय पुण्यातील काही नागरिकांना आला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या कारवाईमध्ये 4 गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. सोने व्यापाऱ्यांचे व्हॉट्सअप स्टेटस पाहून त्याला लुबाडणाऱ्या 4 जणांच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून 9 किलो 600 ग्रॅम वजनाचे 3,70,71,000 रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. गणेश दगडू पवार, अभिजित दिलीप चव्हाण, मोहसिन हमजेखान मुलानी, प्रथमेश विजय भांबुरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी आप्पा श्रीराम कदम यांनी दौंड पोलिसात फिर्याद दिली होती. सोनं लुटण्याची घटना झाली होती, त्यामध्ये 561/2019 392/34 IPC खाली गुन्हा दाखल होता. तर यामध्ये क्राईम ब्रँच पुणे, LCB पुणे रुरल यांनी 48 तासाच्या आत हा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे. त्यांच्या गोपनीय
बातमीदारा थ्रू आणि बाकी इतर तांत्रिक जे विश्लेषण केलं त्यावरून हा गुन्हा डिटेक्ट झालेला आहे. यामध्ये फिर्यादीचा मित्र त्याचा बरोबर काम करणारा प्रथमेश बांबुरे यांनी हा पूर्ण कट रचला आणि टिपही दिली. जे फिर्यादी आहे त्याचा जो व्हॉट्सॲप स्टेटस होता गुड बाय कौठाळी याच्यावरून या आरोपी प्रथमेशला माहीत होतं की हा आता फिर्यादी जो आहे तो सोनं आणण्यासाठी कलकत्त्याला जातो आणि एक विशिष्ट ट्रेननी परत येतो. तर त्या ट्रेन परत आल्यानंतर त्यांनी त्यांच्या चार मित्रांसह हा सोनं लुटण्याचा प्लॅन बनवला आणि ते प्लॅन एक्झिक्यूट केला. आणि त्याच्यानंतर खरोखर पुणे ग्रामीण पोलिसांना मोठं आव्हान होतं आणि एल सी बी आणि सर्व टीम एक बॅकून एल सी बी घनवट त्यांचे सर्व कर्मचारी आणि अतिशय चांगलं काम करून 2 दिवसात हा गुन्हा 48 तासात हा डिटेक्ट झाला. ही मोठी अचीवमेंट पुणे ग्रामीण पोलीस दलासाठी आहे. आमच्या स्टाफला आम्ही 35,000 रुपये रिवॉर्ड म्हणून जाहीर केलेले. यानंतर घेऊया छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला. तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली. म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ. देशभरात विखुरलेला सिंधी समाज एकत्रित यावा आणि तंदुरुस्तीचे महत्त्व पटवून द्यावे. तसेच मोबाईल इंटरनेटच्या झाळ्यात न अडकता मैदानावर खेळ खेळण्याला प्राधान्य द्यावे यासाठी आयोजित केली जाणारी सिंधी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा यंदा 2 डिसेंबर ते 18 डिसेंबर 2019 या कालावधीत पिंपरी येथे रंगणार आहे. पिंपरी येथील MCC मृणाल क्रिकेट ग्राउंडवर या क्रिकेट स्पर्धा आयोजल्या असून त्याचे सिंधी प्रीमियर लीग फेसबुक पेजवरून थेट प्रक्षेपण होणार आहे. स्पर्धेतून मिळालेला निधी समाजोपयोगी आणि विधायक कामासाठी देण्यात येणार असल्याची माहिती कन्वल खियानी हितेश दादलानी यांनी पत्रकार परिषदेत दिली. क्रिकेट टूर्नामेंट है और हमारा मोटिव है कि हम दो चीज़ें अचीव करें. एक तो सब सिंधी साथ में आके खेलें और स्पोर्ट्स का इंपॉर्टेंस जानें और मोबाइल से बाहर निकलें, टीवी से बाहर निकलें और इसके थ्रू किसी तरह से विद इंजॉयमेंट हम ऐसी आइडियाज जनरेट करें जिससे हम लोग डोनेशन कर सकें. दैट इज़ द मोस्ट इंपॉर्टेंट मोटिव. हम चाहते हैं कि एक पॉइंट ऐसा आए कि हमारे पास एडुकेशन के लिए इनफ फंड्स हो सो दैट पिंपरी चिंचवड़ पूना एटलीस्ट जितना हम कर सकें वहाँ पर मोस्ट बेस्ट जो ऑर्गेनाइजेशन है उनको हम सपोर्ट कर सकें. पूरग्रस्त नागरिकांना आजतागायत शासकीय मदतीचा लाभ मिळाला नाही यापासून वंचित ठेवलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीडितांनी आंदोलन केले. मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील काही ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये पिंपरी चिंचवड भागातील संजय गांधीनगर येथील 200 पेक्षा जास्त पीडित लोक होते. त्यांना कोणतीच शासकीय मदत मिळाली नाही. तर जे पीडित नाहीत व त्यांचे मयत झालेल्या लोकांचे बोगस कागदपत्र सादर करून शासकीय कामात मदत मिळवली असल्याचे स्थानिकांनी सांगितले. पिंपरी चिंचवड शहरामधील पूरग्रस्ताचा ज्यावेळेस प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस पिंपरी चिंचवड शहरातील तलाठी असतील जे शासनाचे संबंधित अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी जो पूरग्रस्तांचा सर्वे करायचा होता तो सर्वे पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने केलेला आहे. कारण तो सर्वे असा केलेला आहे की ज्या खरे जे पूरग्रस्त होते ज्यांना खरं त्या ठिकाणी लाभ घ्यायचा होता लाभ मिळायची अपेक्षा होती अशांना तर लाभ मिळालाच नाही. परंतु त्या ठिकाणी असा सर्वे झाला की जे मयत आहेत मयत झालेल्या माणसाचा चेक त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामधील तलाठी असतील संबंधित कुणी अधिकारी असतील अशांनी 15,000 चेक त्या ठिकाणी त्या मयत माणसाच्या नावाने काढण्यात आलेला आहे. तो चेक माझ्या सोबत आहे मी आपल्याला दाखवू इच्छितो तो चेक देखील या ठिकाणी. तर आमची या ठिकाणी असे 3 महिन्यापासून मागणी आहे की जे पिंपरी चिंचवड शहरामधील पूरग्रस्त आहेत त्या पूरग्रस्तांना न्याय मिळाला पाहिजे. जे ह्याच्यामधनं ज्या शासनाकडनं जो निधी मिळणार आहे किंवा जी मदत मिळणार आहे ती मिळालेली नाही. कारण जे तिथं संबंधित अधिकारी आहेत हे इतके भ्रष्टाचारी आहेत की त्यांना हे सुद्धा माहिती नाही की आपण सर्वे कुणाचा करतोय पंचनामा कुणाचा करतोय. जे जिवंत नागरिक आहेत आमच्यासोबत आज यांना लाभ मिळाला नाही म्हणून आज या ठिकाणी
आंदोलन चालू आहे, एक दिवशी आंदोलन करतात. श्री राम जन्मभूमी आणि बाबरी मशिदीच्या वादावर दिलेला निर्णय हा भारताच्या मानवतावादी संस्कृतीचे दर्शन घडवणारा तसेच न्याय कायदा संस्थेची उंची वाढवणारा एक महान ऐतिहासिक निर्णय असल्याचे मत विश्वशांती केंद्राचे प्रमुख डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी पुण्यात व्यक्त केले. देशभरातील 17 संस्थांनी या प्रकरणी मध्यस्थीची भूमिका घेतली होती. यामध्ये MIT विश्वशांती केंद्राचाही सहभाग होता. या निर्णयानंतर त्यांनी आपले मत व्यक्त केले. विश्वशांती केंद्र आळंदी आणि MIT विश्वशांती विद्यापीठाच्या वतीनं मी या सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला राम जन्मभूमी बाबरी मस्जिद इशू, जो गेली कित्येक वर्ष म्हणजे सुमारे किमान 27 वर्ष आत्ता अंत खरं पाहिलं तर त्याच्यापेक्षा जास्त दिवस चालू होता आणि ज्याची सुनावणी जवळजवळ 40 दिवस सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टाचे प्रमुख न्यायाधीश रंजन गोगोई साहेबांनी आणि त्यांचं जे घटनापीठ होतं 5 जजेसचं यांनी जवळजवळ 40 ते 42 दिवस याची सुनावणी घेतली सलगपणे आणि आज जो हा निर्णय दिला हा निर्णय आमच्या मते सर्वांच्या मते या संस्थेच्या वतीनं सांगतो सर्व विद्यार्थी शिक्षक आणि आमचे सहकारी यांच्या वतीनं आम्ही या निर्णयाचं मनापासून स्वागत करतो. आम्हाला अतिशय आंतरिक समाधान असं आहे की हा निर्णय म्हणजे वैश्विक भारतीय संस्कृतीचं मानवतावादी दर्शन आहे. ब्रॉडकास्टिंग इंजिनियर सोसायटीच्या वतीने राष्ट्रीय लोकप्रसारण दिवस पुणे आकाशवाणीत साजरा करण्यात आला. भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर 13 नोव्हेंबर 1947 महात्मा गांधी यांनी दिल्ली इथल्या मुख्य आकाशवाणी कार्यालयात निर्वासितांना संबोधित केले होते. महात्मा गांधी यांनी कधीही सार्वजनिक माध्यमांचा वापर केला नाही पण त्यांनी आकाशवाणी माध्यमातून निर्वासितांना संबोधित केले होते. तो दिवस म्हणून देशात सर्वत्र राष्ट्रीय लोकप्रसारण दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण की याच्यात कुणीही शेवटपर्यंत जात नाही, त्यामुळे प्रयत्नच राहणार आहे चांगल्या चांगल्या ऐकण्याचा. आणि आकाशवाणीनं काय नाही यामध्ये शिकवलं, अगदी एकमेकांशी बोलायचं कसं, इथपासून एकमेकांच्या सुख दुःखात कसं सहभागी व्हावं, इथपर्यंत नाना तऱ्हे आकाशवाणीने शिकवल्या. मस्ती शिकवली, खोड्या शिकवल्या, टिवल्या बावल्या करायलाही शिकवल्या, पण वेगवेगळ्या तऱ्हेने अनेक सुख दुःख आम्ही एकमेकांशी वाटून घेतो. आज मी तुमच्याशी पुण्यातून बोलतोय. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने महाराष्ट्रातील विविध प्रश्नांना घेऊन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यामध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांचे तसेच बेरोजगार तरुणांसंदर्भात प्रश्न मांडण्यात आले आहेत. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यामध्ये महाराष्ट्रातील विविध विषयांवर शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई, बेरोजगार तरुणांचा प्रश्न यासाठी सरकार जबाबदार असल्याची टीका पार्टीचे अध्यक्ष सर्वजीत बनसोडे यांनी केली. जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर महाराष्ट्राचे नागरिक एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी पुणे आणि पिंपरी चिंचवड या पुणे जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्रातल्या जनतेच्या वेगवेगळ्या 11 ज्वलंत आणि जिवंत समस्यांना घेऊन बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी पुणे जिल्ह्याच्या वतीनं आज कलेक्टर ऑफिस पुढं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. आमच्या प्रमुख मागण्या हे आज आंदोलन महाराष्ट्रातल्या जवळपास 30 जिल्ह्यांमध्ये होत आहे. एक नजर हेडलाईन्सवर. जम्मू आणि काश्मीरमधील डोडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सागर डोईफोडे यांचा वार्तालाप पुणे. पिंपरी चिंचवडमधील तळेगाव परिसरात वाहनांची तोडफोड. चाकणमध्ये बिबट्याचा शेळीवर हल्ला, जीव धोक्यात घालून महिलेने वाचवले शेळीचे प्राण. आणि सोशल मीडियावर ठेवताय स्टेटस तर सावधान, चोरटे ठेवताय तुमच्यावर लक्ष. याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले, पण तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.